ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। वीज दरवाढ विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने व सोलापूर शहर अध्यक्ष असलम शेख यांच्या नेतृत्वात पूनम गेट येथे आंदोलन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले। यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री सागर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, आतिश गायकवाड, रॉबर्ट गौडर, इलियास शेख, अशोक भटकर, ज्योती गायकवाड, रहीम शेख, आनंद पाटील, मनीष गायकवाड, प्रमोद अवताडे, सचिन वनमाने, आनंद जाधव, सुरेश ननवरे, अनिल वाळे, यल्लप्पा चौगुले, बालाजी निंबाळकर, शिवाजी भोसले, बालाजी भोळे, महादेवी जाधव आदी उपस्थित होते। असलम शेख शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी सोलापूर, आपल्या महाराष्ट्र राज्यात भरपूर वीज निर्मिती प्रकल्प आहेत, पण अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात जास्त महाग वीज आपल्या महाराष्ट्रातच आहे। महावितरण कंपनी हे दैनंदिन कळत न कळत वीज दरवाढ करत असते। आता सध्या महावितरण आयोग याने महावितरण कंपन्यांना वीज दरवाढ करण्यासाठी इंधन समायोजन शुल्क या नावाखाली वीज दरवाढ करण्याची परवानगी दिलेली आहे। यामुळे महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना 10-20% वीज दरवाढ होणार आहे। एकीकडे विधानसभा 2019 मध्ये शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिले होते की 300 युनिट पर्यंत 30% वीज ते माफ करतील, आणि आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजप दोघांची सरकार आहे। जेव्हा भाजप विपक्षात होते तेव्हा हे आपले सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हे रस्त्यावर उतरून वीज दरवाढ कमी करण्याबद्दल आंदोलन करत होते। आता आम्ही सोलापूर आम आदमी पार्टी तर्फे महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांना निवेदन देतोय आणि त्यांना मागणी करतोय की सध्या जी इंधन समायोजन शुल्क म्हणून जे दरवाढ करण्यात आलेली आहे ती त्वरित मागे घेण्यात यावी, या वीज कंपन्यांचे सीएजी ऑडिट करण्यात यावेत, आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 200 युनिट वीज प्रत्येक वीज ग्राहकाला माफ करण्यात यावी आणि 300 युनिट पर्यंत 30% दर कपात करण्यात यावी ही आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मार्फत एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही निवेदन पाठवित आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। पण कुठल्याही प्रकारचं वीज बिल माफ केलं गेलं नाही, आणि आता हे जे नवीन आलंय, हे नवीन सरकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं सरकार स्थापन केल्या ह्या लोकांनी 80 पैसे प्रति युनिट ते लाईट बिल वाढवलेलं आहे, 80 ते 90 पैसे, याचा विचार सर्वसामान्यांनी करायला पाहिजे होता। हे काय म्हणाले, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल, अरे तुमच्या झाडी डोंगर आणि हॉटेलचा खर्च काय आमच्यावर लागता का तुम्ही? या सरकारचा आम आदमी पार्टी तीव्र शब्दात निषेध करते आणि सरकारला सांगू इच्छिते की सर्वसामान्यांचं कंबरडं मोडायचा प्रयत्न करू नका। दिल्लीमध्ये जेव्हा कॅगचा रिपोर्ट अरविंद केजरीवालनी केला आणि वीज कंपन्यांचं ऑडिट झालं तर असं लक्षात आलं की वीज कंपन्या भयानक गफला करतात आणि त्याच पद्धतीचा गफला महाराष्ट्रात चालू आहे। त्याचा आम आदमी पार्टी तीव्र शब्दात निषेध करते आणि सरकारला सांगते, जर हिंमत असेल तर ऑडिट करा, वीज कंपन्यांचं ऑडिट करा, कॅगचा रिपोर्ट आणा आणि मग दाखवा की वीज कंपन्या फायद्यात आहेत का तोट्यात आहेत। हे सर्व कंपन्या फायद्यात आहेत, मी परत एकदा सांगतो, काय झाडी काय हॉटेल काय डोंगर याचा खर्चा आमच्याकडं काढण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा आम आदमी पार्टीला अजून आंदोलन तीव्र करावं लागेल।